आता नागपुरातून सनाकान हत्याकांड प्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. बहुचर्चित सनाकान हत्याकांड प्रकरणी मागील कित्येक दिवसापासून तपास सुरू आहे. आरोपी अटकेत आहे, मात्र सनाखानची डेड बॉडी अद्याप पोलिसांच्या हाती लागली नाही. आता मात्र या प्रकरणी मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुख्य आरोपी असलेल्या अमित शाहू यांच्या घरातून पोलिसांच्या हाती इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स लागले आहेत. लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करून पोलीस पुढील तपास करीत आहे. जो सनाखान मर्डर केस आहे, जे मानकापूर पोलीस स्टेशनला दोन गुन्हे दाखल होते, त्याच्यापैकी जे मुख्य आरोपी आहे अमित शाहू उर्फ पप्पू, तर तो दोन्ही गुन्ह्यामध्ये आरोपी असल्यामुळे आपल्याला प्रोडक्शन वॉरंट घेऊन आपण दुसऱ्या गुन्ह्यामध्ये आपण ट्रान्सफर करून घेतला. त्या अनुषंगाने आपल्याला तो 5 तारखेपर्यंत आपल्या PCR मध्ये आहे. कालही त्याचा PCR एक्सटेंड झाला आणि त्या तपासामध्ये काही एक लॅपटॉप आणि एक मोबाईल जे त्याचं मूळ गाव आहे त्याच्या आईच्या घरी मिळून आलं, त्या अनुषंगाने ते लॅपटॉप आणि मोबाईल हा कोणाचा आहे, त्याचा कुठे यूज झाला आहे का, किंवा गुन्ह्यात त्याचा वापर केला आहे का, आणि तो कोणाचा आहे या संदर्भात आमचा तपास सुरू आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण पुढील कारवाई करत आहोत.